मुळामध्ये मी जे काल स्टेटमेंट केलं होतं, मी प्रथमतः तुम्हाला सांगतो की मी हे माझं मत मी व्यक्त नव्हतं केलं. त्यामध्ये मी असं बोललो होतो की जेव्हा राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या जागा निघाल्या, चंद्रकांत खैरे जे शिवसेनेचे नेते आहेत ते लोकसभेला पडले आणि त्यांचं पुनर्वसन ज्याला म्हणतात ते राज्यसभेच्या माध्यमातून होणार होतं आणि आम्ही सर्वांनी त्यांना शुभेच्छासुद्धा दिल्या होत्या, हे तुम्ही त्यांनाही विचारू शकता. मग ज्याचं नाव फायनल होतं ना, अचानक ही कोण प्रियंका चतुर्वेदी का काय ते त्यांचं नाव जेव्हा आलं, त्या टायमाला चंद्रकांत खैरेने केलेलं ते स्टेटमेंट आहे, माझं नाही, चंद्रकांत खैरेने केलेलं स्टेटमेंट आहे. आणि त्या स्टेटमेंटच्या आधारावर मी बोललो की खैरेने असं स्टेटमेंट केलं होतं. आणि मग अचानक एका दिवसामध्ये इतर पक्षाचे प्रवक्ते असलेल्या त्या एका दिवसामध्ये एका तासामध्ये जेव्हा राज्यसभेचा फॉर्म भरायला येतात, त्यावेळेला अशा लोकांनी आमच्यावर गद्दारी किंवा शिक्के किंवा काय खोके या गोष्टीवर बोलू नये. त्यांनी त्यांचं त्यांनी कुठून कुठून प्रवास केलेला आहे ते मला त्या माध्यमातून त्यांना सांगायचं. तुम्ही कसे दिसता, काळे दिसता का गोरे दिसता, मला काय करायचं त्याच्याशी, मी कशाला विचारू. आणि काही महाभागांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली. अरे तुम्हाला विचारायचं हे स्टेटमेंट कुणी केलं हे जर विचारायचं ते जाऊन चंद्रकांत खैरेंना विचारा ना, माझा तुमचा संबंध काय, मी कशाला तुम्हाला बोलू. आणि मग त्याच्यावर कधी नव्हे ते आदित्य ठाकरे बोलले, असे लोक पक्षात कसे राहतात, काढा मग त्या खैरेंना, खैरे तुमच्याच पक्षात आहेत ना, त्यांचं स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे ना, त्यांनी केलेलं स्टेटमेंट त्यांचं आहे ना ते, मग त्यांना काढा ना तुम्ही, आम्ही कुठं थांबवले तुम्हाला. परंतु स्वतःच्या पक्षामध्ये असलेल्या माणसाने केलेल्या स्टेटमेंटचा रोख दुसऱ्यावर कसा वळवायचा, दुसरा कसा आम्ही अश्लील बोललो किंवा मी महिलाबद्दल बोललो, अहो माझा संबंधच नाही त्याशी. उत्तर प्रदेश काय उत्तर भारतीयांच्या या भाषणामध्ये तिने जेव्हा आमच्यावर आरोप केले त्या टायमाला मी तिला उत्तर दिलेलं आहे, मला त्या तिच्या काळ्या गोरपणाबद्दल काही घेणं देणं नाही, जर याबद्दल काही विचारायचं असेल तर ते चंद्रकांत खैरेंना विचारा. चंद्रकांत खैरे यांनी असं म्हणलं होतं, आदित्यने त्याचं सौंदर्य पाहून तिला राज्यसभेची उमेदवारी दिली, ती बाई तीच प्रियंका चतुर्वेदी. पूर्वी कुठं होती, काँग्रेसमध्ये ती आली आणि आता ती आम्हाला निष्ठेच्या गप्पा शिकवायला लागली.